जय भीम, नवबुद्धा। या बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज पुणे शहरामध्ये पूरग्रस्त वासियांचा आक्रोश मोर्चा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन ते पुणे महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आला। पुणे शहरामध्ये 2 दिवसांच्या पावसामुळे शहरातील नदी नाल्या शेजारील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरून गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नागरिकांना सतर्कतेचा इशारा न देता धरणातून पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, सिंचन भवन अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले। तिथं पुरामध्ये गेलेले नाही, त्यांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर पडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय। आणि आज 15 दिवसांमध्ये 2 वेळा पूर आला, 1 रुपयाची मदत दिलेली नाहीये। मुख्यमंत्री येतात, सगळे नेते येतात, पालकमंत्री येतात, पाणी करतात, घोषणा करतात, निघून जातात। या ठिकाणी सर्रासपणे या सरकारमध्ये बसलेले मंत्री अधिकारी खोटं बोलतात। आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश झालेला आहे। या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ 25,000 रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी गेली 15 दिवस झालं, ज्या लोकांच्या घरात पाणी गेलं, अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आहेत, 8-8 दिवस त्या एका ड्रेसवर आहेत। अनेकांच्या चुली पेटल्या आहेत आणि 10,000 लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये पूरग्रस्तांच्या माध्यमातून। त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत, त्यांच्याकडे फक्त थोडाफार जेवणाचा आणि नाश्त्याची व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकते। त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे। मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी 15,000 रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती 5-6 दिवसांमध्ये, परंतु आज 10-12 दिवस झाले तरी लोकांचं अंत पाण्याचं काम हे शासन करतंय, हे चुकीचं आहे। गोरगरिबांनी कुणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत, त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी घोषणेपलीकडे काय केलं लोकांचा भ्रमनिराश झाला की त्यांनी किमान 25,000 रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं, पण ती केली नाही। इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सजळ हाताने पैसे देतात, परंतु पूरग्रस्तांच्या बाबतीत त्यांनी हात आकडता का घेतला हा आम्हाला त्यांना एक सवाल आहे। आम्ही यापुढे देखील आंदोलन तीव्र करू। वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसाठी आज अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय। स्थानिक इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली या 3 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक येत्या 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात घेण्यात येणार असून या बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथला, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक, मग खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सहकारी क्षेत्रातले पदाधिकारी यांची बैठक 11 तारखेला नांदेड येथे आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, केंद्राचे आमचे केंद्रीय निरीक्षक सनी छल्ला साहेब आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी येऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी आढावा बैठक घेणार. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची 59 गावच्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्किट हाऊस येथे पार पडली. या विरोधात पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 12 ऑगस्ट रोजी महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक गिरीश फोंडे व शिवाजी मगदूम यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे या सगळ्यांनी जशी लाडकी बहीण योजना काढलेली आहे, त्या योजनेनंतर ही लाडका कंत्राटदार योजनेसारखीच शक्तीपीठ महामार्ग जी आहे ही त्यांच्यासाठी योजना काढलेली आहे असं शेतकऱ्यांचं मत बनलेलं आहे. कोल्हापूरमध्ये 15 दिवस कोल्हापूर पाण्यामध्ये होतं, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, नागरिकांना आपलं घर सोडायला लागलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये त्यांची विचारपूस करायला देखील एकनाथ शिंदे इथं आलेले नाही आहेत. पुणे बेंगलोर महामार्गातला मोठा भराव आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे छोटे छोटे बंधारे झालेले आहेत त्यातला भराव, या सगळ्यांमुळे कोल्हापूरचं पाणी जे आहे ते त्याचा निचरा देखील होत नाही आहे. 15 दिवस जर जिल्हा असं जर पाण्यात राहत असेल तर ही गोष्ट होणार नाही. आता याच्यामध्ये पुन्हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर मग कोल्हापूरचं श्रीनगर व्हायला वेळ लागणार नाही आहे की पाण्यावरती शेती करायला लागणार आहे, घर पण पाण्यावरती, नावेतून लोकांनी ये जा करायचं. अशी अवस्था जर ह्या मुख्यमंत्र्यांना जर करायची नसेल तर स्थगितीचं नाटक यांनी न करता, मागच्या दाराने पर्यावरण विभागाला परवानगीचं पत्र न देता यांनी शेतकऱ्यांच्या समोर यावं आणि आम्हाला इथं सांगावं की तात्काळ त्यांनी शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला पाहिजे. मागच्या वेळी आम्ही त्यांना कोल्हापूर बंद एकनाथ शिंदेने ठेवला होता, आता विधानसभेसाठी प्रचारला इथं यावं लागेल. 6 दिवस मागच्या वेळी होते, इथं 1 मिनिट देखील त्यांना आम्ही शेतकरी कोल्हापुरातले थांबू देणार नाही, मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्री असतील. आणि त्यामुळे पर्यावरण विभागाची मान्यता वगैरे ही नाटकं बंद करावीत आणि लवकरात लवकर शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा, नाहीतर आम्ही आता 12 ऑगस्टला महाधरणे आंदोलन 1000 शेतकऱ्यांचं कलेक्टर ऑफिससमोर जाहीर केलेलं आहे. इतर जिल्ह्यातलेही लोक त्याला समर्थन देऊन त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलन करणार आहेत. सरकारने धडा घ्यावा, लोकसभेसारखी परिस्थिती त्यांच्या ओढू नये असं वाटत असेल तर त्यांनी ते लवकर करावं, नाहीतर विधानसभेमध्ये देखील शेतकरी यांच्या उमेदवारांना कात्रतचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन, महामार्गाविरोधातलं आंदोलन राज्यभर पेटलेलं आहे. विधानसभेमध्ये सुद्धा माननीय बंटी पाटील साहेब यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर 10 मिनिटं विधानसभा तहकूब झाली आणि त्यानंतरची जी भूमिका आहे खरं म्हणजे रद्दची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती, सरकारनं ती घेतलेली नाही आणि त्यामुळं शेतकरी फार मोठा आक्रमक झालेला आहे. परवा बातम्या आल्या पेपरला की पर्यावरणानं सुद्धा परवानगी दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला पालकमंत्री इथले म्हटले मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि त्याच पेपरमध्ये दुसऱ्या बाजूला बातमी होती की पर्यावरणानं परवानगी दिलेली आहे. म्हणजे हे जर बघितलं तर लोकांच्यामध्ये विचलितपणा यायला लागलेला आहे आणि लोकं त्यामध्ये लोकांच्यामध्ये फार मोठी चीड तयार झालेली आहे. माझ्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचा तुम्ही अंत बघू नका आणि शेतकरी जर एकदा खवळला तर आत्ता तो मागं हटणार नाही. लोकसभेला तुम्हाला या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जो काय तुम्हाला इसका दाखवलेला आहे किमान त्यातनं शहाणं व्हावं आणि विधानसभेला जर तो दणका तुम्हाला बसायचा नसेल तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि त्याचं परिपत्रक ताबडतोबीनं काढावं. 12 तारखेला 12 जिल्ह्यांच्यामध्ये हे आंदोलन आपण जाहीर केलेलं आहे. त्या 12 जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे. तर ते 12 तारखेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरचं जे काही आंदोलन आहे, सरकार जर शहाणा असेल, त्यांना शहाणपणा असेल तर त्यांनी 12 तारखेच्या अगोदरच असं परिपत्रक काढून हा महामार्ग रद्द करावा एवढी मागणी या निमित्तानं मी करतो. अरे सुनीता, जरा देखो तो कोण है. अरे अनु, तू कैसी हो? बढ़िया हो.
बैठ, मैं अभी आई। अरे क्या हुआ, इतनी परेशान क्यों हो? अरे ये देख मेरे किचन का हाल, इन्हें तो बोल बोल के थक गई हूँ मैं, और ये नौकरानी भी ना एक सामान जगह पे नहीं रखती। अरे हम गृहिणी से जुड़ा अटूट हिस्सा ही है किचन, अब इसे छोड़ अंबा किचन ट्रॉली मेकर के हवाले। अंबा किचन ट्रॉली मेकर, ये क्या है? अंबा किचन ट्रॉली मेकर आपके किचन और आपकी पसंद के अनुसार, बिल्कुल हमारी इच्छा अनुसार बढ़िया और टिकाऊ किचन ट्रॉली, डायरेक्ट होम डिलीवरी और फिटिंग, कम से कम खर्च में, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने के लिए निकाल भी सकते हो। अब हर चीज होगी अपनी सही जगह पर, तो आप अपना किचन कब सजा रहे हो? अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर 2 MIDC रोड, गुण बाबा मंदिर के पास, अमरावती, महाराष्ट्र। मलकापूर येथील पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा नेते शिवचंद्र तायडे हे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावरून आता वादंग पेटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन शिवचंद्र तायडे यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। 20-21 एप्रिलला जी घटना घडलेली आहे मलकापूर तालुक्यामध्ये, जे शिवचंद्र तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षपती होते, त्यांनी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, म्हणजे रात्रीच्या वेळी, तिला एक 4 महिन्याचं बाळ असताना तिच्याशी जे काही मारहाणीचा प्रकार केलेला आहे, तिच्या असील म्हणजे ती मोबाईल लपवायला गेली तर तिच्या मांडीला सुद्धा त्यांनी हात लावलेला आहे, आणि हा गलिच्छ प्रकार पोलिसांच्या समोर होत असतानाही अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे। त्याकरिता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सगळ्या महिला आघाडी, पूर्ण जिल्हाभरातली महिला आघाडी, आम्ही निवेदन देतो की त्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही याचे कारण आम्हाला द्यावेत। त्यानंतर आम्ही महिला आयोगालाही सांगू इच्छितो की जे हे महिलांवर अत्याचार होत आहे हे नुसतेच बुलढाण्यापुरते मर्यादित नसून आल महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। आता मागेच आपण पाहिलं मुंबईचं प्रकरण, त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। तर यांनी जी काही बहीण लाडकी ही योजना काढलेली आहे, लाडक्या बहिणी त्यांच्या आहेत, पण मात्र बहिणी ह्या सुरक्षित आहेत का, हा माझा एक प्रश्न गृहमंत्र्याला मला हा विचारायचा आहे की हा तुमच्या बहिणी लाडक्या तुम्ही योजना काढता, त्यांना पैशाचं आम्हीच दाखवता, पण आमच्या बहिणी मात्र ह्या सुरक्षित नाही आहे। दिवसानुदिवस तर त्यांच्यावर हल्ले होत आहे, त्यांच्यावर मारझोड केल्या जाते, त्यांच्यावर अत्याचार त्यांना सहन करावा लागतो। तर याचं गृहमंत्र्यांनी आम्हाला याचा जबाब द्यावा, रुपाली ताईनेही याच्यावर ॲक्शन घ्यावी असं मी आव्हान करेल त्यांनाही। आणि SP साहेबांना एक विचारणा करते महिला आघाडीच्या वतीने की साहेब आज 2 महिने उलटून गेले तरी सुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई का झाली नाही याचा जबाब आम्हाला SP साहेबांनी द्यावा तातडीने। दिनांक 20 एप्रिल रोजी मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि विशेष म्हणजे मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समक्ष एका महिलेवर अत्याचार होतोय। त्या महिलेचा नातेवाईक शिवचंद्र तायडे जे या बुलढाणा जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपती होते आणि ते भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत, माजी देवेंद्र फडणवीस यांना अशी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे। ज्या पोलिसांच्या समक्ष हा गुन्हा घडतोय त्या पोलीस शांत बसलेले आहेत, 2 महिने उलटूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे होती, अशा प्रकारचं काम त्या पोलिसांनी करायला पाहिजे होतं, परंतु न केल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। आणि जो गुन्हेगार आहे शिवचंद्र तायडे याच्यावर सुद्धा तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मी करत आहे। मलकापूर तालुका इथे शिवचंद्र तायडे या व्यक्तीने एका महिलेला, म्हणजे घरातलीच व्यक्ती त्यांची सून म्हटल्या जाईल ती, त्या महिलेला अमानुष मारहाण केली। आज असा प्रकार होऊ नये, ना भूतो ना भविष्य। आज महिलांना सुरक्षा देत आहेत हे सरकार असं म्हणते की आम्ही महिलांना सुरक्षा देतो, महिला आमची लाडकी बहीण आहे, हे अशीच लाडकी बहीण असते का की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अमानुष मारहाण केली? ते म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी, अशा प्रकारे जे मारहाण केली याच्यावर आम्ही शिवसेना उभा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो, आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। SC ST आरक्षणाबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय।
यामुळेच एससी एसटी समाजामध्ये संतापाची भावना उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरक्षण बचाव कृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सामाजिक राजकीय व ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व त्याचाच एक भाग म्हणून 16 तारखेला आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सदर निकाल हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 उल्लंघन करणारा निकाल आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 कायदा सर्वांना समान असताना न्यायाधीशांना एखाद्या निकालावर एखाद्या जजमेंटवर कायदेशीर निकाल देण्याचा अधिकार आहे, ऑर्डर द्यायचा अधिकार नाही. त्याच पद्धतीनं न्यायाधीशांना कायदा बनवायचा अधिकार दिलेला नाही आहे. कायदा बनवायचा अधिकार हा संसदेला आणि तो कायदा राष्ट्रपतींच्या सहीनं मंजूर करण्याचा अधिकार आहे. आणि एससी एसटीच्या बद्दलचा जो कायदा आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रपती यांना अधिकार आहे. राष्ट्रपतीचा अधिकार काढून घेण्याचं काम या न्यायाधीशांनी केल्याबद्दल मी आमच्या एससी एसटी समाजाच्या अस्तित्व नाकारणाऱ्या या न्यायमूर्तीचा जाहीर निषेध करतो. जर का आमचाच न्यायमूर्ती जर का आमच्याच न्यायमूर्तीच्या खांद्यावर हा बंदूक ठेवून जर का मागासवर्गीयांना मारायचं काम कोण करत असेल तर लोकसभेमध्ये इसका धावलेला आहे. आता विधानसभेमध्ये इसका दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे बाकी आपण विसरू नये. त्यामुळं जर का अरेशियस वृत्तीनं ह्या गोष्टी होत असतील तर त्या निषेधार्ह आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला कोणत्याही प्रकारचा हात न लावता बाबासाहेबांच्या विचाराला कोणत्याही प्रकारचा हात न लावता न्यायिकदृष्ट्या जर का हे न्यायालय आमच्यावर अन्याय करत असेल न्याय देणारं न्यायालय जर का अन्याय करत असेल तर ही आंबेडकरी जनता कदापि ही सहन करणार नाही. आणि म्हणून 16 तारखेला जो धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करावं एवढी माफक इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वजण आपण आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय भीम. सर्वोच्च न्यायालयाने न्याय द्यायचा असतो, निकाल द्यायचा नसतो. पण माननीय न्यायमूर्तींनी निकाल देऊन एकूणच SC-ST च्या 39 कोटी या देशामध्ये दलितांची संख्या असणाऱ्या 33 कोटी लोकांच्या संदर्भामध्ये 7 जणांच्या बेंचने निकाल देऊन 33 कोटी लोकांची एकूण उपेक्षा केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर या निर्णयाच्या विरोधामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचबरोबर क्रिमिनलची बाब असेल किंवा एका कुटुंबातील एक व्यक्ती शिकल्यानंतर त्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये यासारखी भूमिका घेतलेली आहे. या अनुषंगानं या 6 जणांच्या विरोधामध्ये बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्तींनी 341 कलमाचं उल्लंघन होत आहे. 341 कलम हे राष्ट्रपतींना सगळे हक्काने अधिकार आहेत अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये तो नियम ते कलम याचं उल्लंघन करण्याचं पातक या उरलेल्या 6 लोकांनी केलेलं आहे. अशा पद्धतीचा निषेध नोंदवून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आरक्षणाच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे. तेव्हा त्यांचाही आजच्या या बैठकीमध्ये अभिनंदनाचा ठराव झाला आणि एकूणच जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनं आणि मोर्चाच्या स्वरूपामध्ये एकूण तीव्र आंदोलन करण्याचं छेडण्याचा निर्णय जिल्ह्यातल्या प्रमुख मंडळींनी घेतलेला आहे. 1 ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने SC-ST रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे तो त्या निर्णयाचे SC-ST रिझर्वेशनवर दूरगामी परिणाम होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये SC-ST कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. म्हणून ह्या बाबतीमध्ये ह्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व आंबेडकरी जनता असहमती दर्शवत आहोत आणि त्याकरिता आम्ही राष्ट्रपतींना पण निवेदन देऊन राष्ट्रपतींच्या अधिकाराचं जे संरक्षण व्हायला पाहिजे तेही झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांची एक बैठक या कोल्हापूर ठिकाणी झालेली आहे. या बैठकीमध्ये क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं जे जाहीर केलेलं आहे त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी येणाऱ्या 16 ऑगस्ट रोजी शाहू छत्रपती महाराजांच्या भूमीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली घेतलेली ही सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी एक आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता सहभागी होण्यासाठी
या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुद्धा आवाहन करत आहे की या कार्यक्रमामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या 16 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. एस सी एस टी आरक्षण बचाव कृती समितीची आज बैठक कोल्हापूरमध्ये संपन्न झाली. या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि परवाच सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशनच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि तो निर्णय आंबेडकरी समाजाला मान्य नाही हे सांगण्यासाठी आमच्या कृती समितीच्या वतीनं आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी 16 तारखेला 16 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर परिसरातील जनता ही सज्ज झालेली आहे. राज्यातील गोरगरीब सामान्य जनतेला योग्य वेळेत उपचार मिळावा, त्यांना उपचार घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये व गंभीर आजारामुळे प्राण गमवावे लागू नये याकरता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची सुरुवात केली असून मागील 2 वर्षांपासून मदत कक्ष सुरू केला आहे. या मदत कक्षाच्या वतीने निधी हा सामान्य गरिबांना उपचारासाठी दिला जात असल्याची माहिती कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार. आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक आरोग्य वारीचं आयोजन केलेलं आहे. ज्या वारीची सुरुवात बीडमधून 1 ऑगस्टपासून झालेली आहे. ही वारी संपूर्ण राज्यभर चांदा ते बांदा, गडचिरोली ते कोकण आणि विदर्भ खान्देश संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे काम आपण करत आहोत, जी रुग्णसेवा आपण करत आहोत, जो निधी लोकांना मिळवायचा आहे, कसा मिळवायचा आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ही वारीचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून 300 कोटीचं विक्रमी वाटप गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे. त्यातील 5 कोटीचं वितरण हे नांदेड जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि यामुळे 36,000 रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झालेली आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहु, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गयी? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. बौद्ध उपासक संघ भीमटेकडी अमरावती द्वारा आयोजित नागपूर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकार सहायक प्रबंधक तथा वक्ते ॲडव्होकेट राजेश तायडे यांचे भारतीय संविधानातील आरक्षण तरतुदी या विषयावर रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकडी येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माजी शिक्षणाधिकारी SB खोब्रागळे, उमेश शहारे या चर्चासत्राला राहतील. अमरावतीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष अनिल वानखेडे यांनी केले आहे. यावेळी बौद्ध उपासक संघाचे सदस्य उपस्थित होते. मी अनिल वानखेडे, बौद्ध उपासक संघ अमरावती भीमटेकडी अमरावतीचा अध्यक्ष. सर्वप्रथम राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन.
आम्ही बौद्ध उपासक संघाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा भारतीय संविधान आरक्षण व तरतुदी या विषयावर घेतलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट राजेजी तायडेसाहेब नागपूर हे राहतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाचे अभ्यासक येशू गुल्लेले साहेब तसेच आमच्या बौद्ध उपासक संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय एस बी खोब्राकडे साहेब सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी तसेच आमच्या बौद्ध उपासक संघाचे माजी सचिव सन्माननीय उमेशजी सहारे साहेब आणि आम्ही स्थळ संबोधी हॉल भीमटेकडी येथे दिनांक रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 येत आहोत. दुपारी 2 वाजता वेळेवर हा कार्यक्रम होणार आहे. व अनुसूचित जमाती यांच्यावर क्रिमिनल लॉ वर्गीकरण करण्याच्या संदर्भात चर्चा व्हावी. समाजाने त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा करावी. हा चर्चा करून आपल्याला हा हितकारक आहे की अहितकारक आहे, समाजासाठी योग्य आहे अयोग्य आहे हा निर्णय समाजाने सर्व लोकांनी घेऊन हा कार्यक्रम आम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर घेतलेला आहे. तेव्हा आम्ही आवाहन करतो की बौद्ध उपासक संघाच्या वतीने हा कार्यक्रमाला सर्व लोकांनी यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच बोलतो. सर्वांना क्रांतिकारी जय हिंद. शनी मल्हार फिल्म्स प्रस्तुत कल्याणी सकटे निर्मित पुस्तक बंद या मराठी चित्रपटाचे पोस्टर ट्रेलर गाणी याचे अनावरण पुण्यातील पंडित भीमसेन जोशी कलादालन या ठिकाणी झाले. पुस्तक बंद हा मराठी चित्रपट 9 ऑगस्ट 2024 व्हिडिओ जार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी निःशुल्क पाहता येणार आहे. पुस्तक बंद हा चित्रपट समाज प्रबोधनात्मक असल्याने चित्रपटामध्ये समाजकारण व राजकारण यांची चांगली सांगड घातलेली दिसते. शिक्षण हे कोणत्या उपजीविकेचे साधन आहे हे समजून घ्यायचे असेल तर चित्रपट रसिक प्रेक्षकांना उत्तर मिळणार आहे. या अनावरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आबा बागुल यांची उपस्थिती होती. प्रियकांत सत्य यांनी पुस्तक बंद अतिशय एक चांगला चित्रपट निर्माण केला. आजच्या या डिजिटल युगामध्ये की धावतं जग असताना आपण सारखं रोज आपण बघतो तर सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यावर पुस्तक बंद काय आहे हे लोकांच्या मनात नक्कीच निश्चय उथूल निर्माण होईल आणि प्रत्येक जण हा चित्रपट बघण्यासाठी धावणार आहे. की आपण सगळे बघतो भारत बंद रिक्षा बंद पप्पा बंद तर पुस्तक बंद हा एक वेगळा विषय अतिशय सुरेखांनी जे चांगली नवीन विषयाला वळण दिले. तरी समाजामध्ये आपण जेव्हा बघतो चित्रपट की आपण फॅमिली बरोबर पाहावा का नाही पण कोण जायचं असा मनात प्रत्येकाचा संभ्रम निर्माण होत. आणि या काळात एक दर्जेदार एका खेडेगावातल्या एका उत्करू तरुणाची कथा त्यांनी ती दाखवली आणि त्याचा आज पोस्टरचा अनावरण झाले. मला 8 तारखेला तो चित्रपट पहाटे 5 वाजताच तुम्हाला सगळ्यांना ज्या तसं डिजिटल मीडिया त्याच्यावर पाहायला मिळेल पुस्तक बंद आपण सगळ्यांनी पाहावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. अतिशय सत्यांना मी चित्रपटाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपणही पहा आणि आपल्या सगळ्या नातेवाईक मित्र परिवाराला पाहिला सगळं असं आबा बागुल यांनी सांगितले असं सांगा. धन्यवाद. प्रथमेश कानडे मी पुस्तक बंद या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आणि साऊंड पोस्ट प्रोडक्शन सगळं केलं. इनफॅक्ट त्या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनच रेअर एन फिल्म स्टुडिओज इथे झालेलं आहे. आणि मुळात ही जी प्रोसेस होती जी दोन गाणी आहेत मुळात फिल्ममधली जी दोन गाणी आहेत एक लावणी आहे आणि एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. सो लावणी मयुरीने गायले आणि रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते सारा आणि अंकिताने गायलेले. सो ही गाणी
फिल्मला एक टाईमलाईन पुढे नेत आहेत आणि बैठकीतली लावणी आहे सो एक नवीन प्रयोग आहे लावणीतला जो तुम्ही आत्तापर्यंत संबळ आणि ढोलकीचं मिश्रण करून जो प्रयोग केलेला आहे लावणीत तर तो तुम्हाला ऐकायला मिळेल. तर येस दॅट्स इट. पुस्तक बंद या चित्रपटाचं आज अनावरण झालंय, पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्या 8 तारखेला सर 8 ऑगस्टला हा पहाटे 5 वाजता व्हिडिओ जार नावाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सो आय लाईक टू रिक्वेस्ट की तो मी हा सिनेमा नक्की पहा कारण एक अप्रतिम सिनेमा आहे. अप्रतिम सिनेमा याच्यासाठी मी बोलतोय की आता मी त्याचा प्रोमो पाहिला, प्रोमो पाहिल्यानंतर कळलं आहे की काहीतरी वेगळं पण काहीतरी समाजाला काहीतरी देणारं आहे. आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे आता सध्या डिजिटलचं युग आहे, या डिजिटलच्या युगामध्ये पुस्तक बंद खरंच पुस्तक बंद झालंय का? डिजिटलच्या युगामध्ये आपण पुस्तकाला विसरलोय का? आपण वाचन संस्कृती विसरलोय का? जर हे असं असेल तर कसं? तर या गोष्टींवर फोकस टाकणारा हा सिनेमा आहे आणि एक अप्रतिम विषय घेऊन अप्रतिम सिनेमा हा केलेला आहे. तर हा सिनेमा सन्माननीय तळेकर सर, सुरेश तळेकर यांनी, यांच्याशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिली ऑफर केली, नवोदितांसाठीच हा प्लॅटफॉर्म आहे, बिंदासमध्ये या आणि तुम्हाला प्रसिद्धी कशी मिळवून द्यायची तुम्ही परत परत. कारण का की मेकर हा जर ढासळला तर पुढं काही होत नाही, होणार नाही. म्हणून तळेकर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही तयार केलाय ती आवृत्ती आणा, आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊ, लोकांच्या पर्यंत नेऊ आणि त्यांच्या प्रोत्साहनाने हा सिनेमा सुद्धा एक चांगलं त्याला वलय मिळालं. व्हिडिओ जार नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, त्या ओटीटी प्लॅटफॉर्मला हा सिनेमा घरोघरी प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या खिशातल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये हा बघायला मिळेल. आपण बघावा. रखडलेल्या विकास कामावरून शिवसेना भाजपात शेतीयुद्ध. शहरातील विविध विकास कामे रखडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप कलगीतून रंगला असून निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे जोरात चर्चित आहेत. सत्ताधारी भाजपने जनतेला वेठीस धरल्याचा आरोप होत आहे. तर 8 वर्ष सत्तेत असताना शिवसेना उभाटा नेत्यांनी कोणती कामे केली असा सवाल भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी शिवसेना नेत्या अंबिका ढाळे यांनी पत्रकार परिषद केली. वेळेस परभणी शहराला त्यांनी भरघोस निधी दिला, ते जे म्हणत आहेत रस्त्याचा प्रश्न, त्यावेळेस आमदार साहेबांनी शहरासाठी 80 कोटी मंजूर करून आणले. केवळ आकस बुद्धीने ते कामं होऊ नये म्हणून त्या कामांवरती या सरकारने, आलेल्या सरकारने स्टे आणला. बस या तो इतरत्र निधी वळू नये म्हणून आमदार साहेबांनी हायकोर्टामध्ये जाऊन त्यावरती स्टे आणून एक न्यायालयीन लढा दिला आणि मग आपल्या हायकोर्टाने एक निर्णय दिला की हा जो परभणी जिल्ह्याचा रस्त्याचा निधी आहे तो इतरत्र कोठेही वळवता कामा नये, परभणी जिल्ह्याचा तो हक्काचा निधी आहे, तो परभणी शहराला मिळालाच पाहिजे आणि म्हणून तो निधी परत आपल्याला मिळाला आहे. आणि आता आपले ते रस्त्याचे कामं होतील पण ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती ते रस्ते बंद झाल्यामुळं ते रस्त्याचे कामं आल्यामुळं ते आता आपल्याला थोड्याशा संत गतीने पावसामुळं चालू दिसत आहे पण ते कामं होणार आहे, ते आता लवकरच पूर्ण वाचून जातील. आपण म्हणतो बस स्पोर्ट्सचं आपण सगळ्यांनीच जाऊन बघावं मला वाटतं एकदा की बरेचसे कामं झालेले आहेत, म्हणजे बरेचसे म्हणजे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे. तारामनचं पण तेच आहे, रस्ते नाले आणून. आणि आमदार साहेब दुसरं एक सांगायचं होतं मला की आमदार साहेबांनी प्रभाग क्रमांक 5-15 असेल, 9 असेल, 5 असेल अंतर्गत रस्ते बरेच केलेले होते, एवढे अंतर्गत रस्ते साहेबांनी केलेले होते आणि आणलेला निधी होता. एवढे साहेबांनी केलेले असतात आणि तुमच्या 8 वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं? आम्हीच तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की 8 वर्षाच्या काळात आपण काय केलं? आपण जनतेला उत्तर द्या म्हणून आपण सुद्धा बांधलेला आहात भाजपांच्या, त्या तुम्ही अगोदर बघा आणि त्या पाहिल्यानंतर मग बाकीची कामं करा. माहिती आम्हाला की बाबा आपल्या शोभन त्या गाड्या हव्या आहेत आपल्याला शहरासाठी पण त्या झुळखात पडल्यात ना, 2 कोटी त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा शहरातले खड्डे त्यांनी बुजवले असते, शहरातल्या घंट्या गाड्यांवर खर्च केला असता, शहरातल्या कचरा डेपोवर त्यांनी काही कारवाई केली असती, तर हे प्रश्न राहिले असते.